नमस्कार नमस्कार मैत्रिणीनो, मी पुष्पा माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे, ज्याचे नाव आहे सुंदर माझे घर। सगळ्यात प्रथम माझ्या सर्व गोड ताईंना व मैत्रिणींना शुभ सकाळ। सगळ्यांचा चहा झाला का? मैत्रिणींनो, आपण कुठेही बाहेर दिवसभर कामाला गेलो किंवा फिरायला गेलो तर संध्याकाळी घरी आल्यावर आपल्याला खूप खूप कंटाळा आलेला असतो। त्यावेळी आपण काय आपल्याला कशाची गरज असते तर एक कप कडक चहाची गरज असते। तो चहा कसा कडक बनवायचा? तो चहा कडक होण्यासाठी आपण थोडा मसाला घातला की तो चहा कडक बनवला जातो। आणि असा कडक चहा जर आपल्याला मिळाला तर दिवसभराचा कंटाळा निघून जातो। असाच चहा आपण कसा बनवायचा, तसेच त्या चहात घालण्यासाठी मसाला कसा बनवायचा, त्याची रेसिपी आपण आज बघणार आहे। चला तर आपण ती रेसिपी बघूया। जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली किंवा माझी चहाची रेसिपी व चहाचा मसाला कसा बनवायचा ही रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा, तसेच कमेंटद्वारे मला कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती। तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील जी घंटी असते किंवा बेल आयकॉन असतो तो दाबा व त्याच्यावर ऑल म्हणून असं हे येतं ते दाबा, म्हणजे मी जेवढे व्हिडिओ तुम्हाला टाकत जाईन ना त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल व ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचले जातील, त्याच्यासाठी ती घंटी दाबणं महत्त्वाचं आहे। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर आपण जायफळ व सुंठ बारीक कुटून घेऊया, म्हणजे आपल्याला ते मिक्सरमध्ये बारीक करताना त्रास होणार नाही व ते एकदम बारीक बारीक होईल। आपण आता मसाला भाजण्यासाठी कढई ठेवलेली आहे, त्यात आपण थोडेसे असे गरम करून घ्यायचे आहेत मसाले। मी वेलची घातलेली आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त मसाल्यांचं प्रमाण करू शकता। मी वेलची घातलेली आहे आत्ता, तसेच लवंगा घातलेले आहेत। त्यानंतर आता त्यानंतर बडीशेप घालायची व दालचिनी घालायची व ते सर्व हलकेसे परतून घ्यायचे आहे। जास्त असे करपूस भाजून घ्यायचे नाही किंवा गॅस मोठा ठेवायचा नाही, मंद आचेवरच ते हलकेसे परतून घ्यायचे, म्हणजे त्याचा स्वाद खूप छान येतो। त्याचा भाजलेल्या मसाल्याचा स्वाद चहात खूप छान उतरतो। तसेच कच्चा मसाला जर तुम्ही तसाच घातला तर त्याचा एवढा स्वाद येत नाही चहाला। मसाला भाजला की त्याचा स्वाद खूप चहामध्ये खूप छान उतरतो, त्यामुळे मसाला यो भाजूनच घ्यायचा। चला तर आपण ते हलकेसे परतून घेऊया व मिक्सरच्या भांड्यात हे सर्व जिन्नस हे व मी सुंठ व जायफळ बारीक करून घेतलेले ते सर्व जिन्नस ते एकत्र करून आपण मिक्सरच्या भांड्यात घालून एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊया। एकदम बारीक पेस्ट काही त्याची होत नाही, कारण ते थोडेसे जाडसर राहते, काही हरकत नाही। जाडसर जर राहील तरी पण चहात घातल्यानंतर आपण चहा गाळूनच पितो, त्यामुळे चालतं। तुम्ही बघू शकता मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने याची आपण बारीक पूड तयार करून घेतलेली आहे। ही एका आपण काचेच्या बरणीत भरून ठेवली की खूप छान चांगले राहते। बघू शकता तुम्ही, मी काचेच्या बरणीत काढून ठेवलेले आहे। चला तर मग आपण आता चहा बनवूया। आपल्याला 2 कप चहा बनवायचा आहे। 2 कपाला मी 1 कप पाणी घेत आहे। 1 कप पाण्याला आपण 1 कप पाणी व 1 कप दूध असे 2 कप आपला चहा तयार होतो। 2 कप चहाला आपण 4 चमचे साखर व 2 चमचे चहा पावडर, तसेच 1/4 चमचा फक्त आपण चहाचा आपण तयार केलेला मसाला घालणार आहे। मसाला जास्त वापरायचा नाही। 2 कपाला 1/4 चमचा मसाला पुरेसा होतो व पावडर पूर्ण अशी शिजूसपर्यंत मंद आचेवर चहा शिजून द्यायचा आहे। गडबड करायची नाही दूध घालायला, नाही तर मग तो चहा चांगला लागत नाही। पूर्ण उकळी येऊन मंद आचेवर चहा चांगला रटरट शिजला तरच त्याचा स्वाद खूप चांगला येतो, घट्ट असा चहा तयार होतो। तुम्ही बघू शकता मी 1/4 चमचा हे घेतलेला आहे मसाला, चहाचा मसाला आपण तयार केलेला तो घेतलेला आहे व तो मी त्यात घालत आहे। आता चहाला उकळी येऊन तो चहा असा रटरट शिजून द्यायचा। चहा शिजला की मग त्यात आपण 1 कप दूध घालणार आहे। तुम्ही बघू शकता चहा कसा शिजलेला आहे। आता 1 कप आपण दूध घालून घेऊया व चांगली उकळी आल्यानंतर आपण ते गाळून घेऊया।
बघू शकता चहाचा कसा कलर आला आहे, किती घट्ट चहा दिसत आहे. चला तर आपण चहा तो गाळून घेऊया. बरोबर 2 कप चहा तयार होतो. चहाचा सुगंध खूप छान येत आहे व त्याचा कलरही किती छान आलेला आहे तुम्ही बघू शकता. असा चहा दिवसभरात कितीही कंटाळा येऊन देव कंटाळा आला असला तरी आलेल्या असा चहा मिळाला की पूर्ण दिवसभराचा कंटाळा निघून जातो. बघू शकता आपला 2 कप चहा तयार आहे. चहाचा मसाला व चहा कसा दिसत आहे व त्या चहाचा कलर पण किती छान आलेला आहे. आता तर आपण चहा पिऊन बघूया कसा झाला आहे ते. मस्त चहा झालेला आहे, खूप छान. असा चहा मिळाला की पूर्ण दिवसभराचा कंटाळा निघून जातो. तुम्ही ही रेसिपी चहाच्या मसाल्याची व चहाची पण नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला पण ती नक्कीच आवडेल. जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच कमेंटद्वारे मला कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त रहा, स्वस्थ रहा, हसत रहा व सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. धन्यवाद.